तिकडे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा मतदारसंघात झालेल्या बंडखोरीनंही महायुतीची डोकेदुखी वाढवली आहे. शिराळ्यात भाजपच्या सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली. भाजपकडून तिकीट मिळावं यासाठी महाडिकांनी जोर लावला होता. मात्र भाजप नेतृत्वानं शिराळ्याची उमेदवारी सत्यजित देशमुख यांना जाहीर केली, त्यामुळे नाराज झालेल्या महाडिकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. शिराळ्यातली ही बंडखोरी रोखण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाडिकांशी वर्षा निवासस्थानी चर्चा केली. दरम्यान संध्याकाळपर्यंत महाडिक उमेदवारी मागे घ्यायची की नाही याबाबत निर्णय जाहीर करणार आहे. माझा अपक्ष अर्ज हा कार्यकर्त्यांच्या अग्रवस्थात आम्ही त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि माघारीच्या पूर्वी सुद्धा किंवा माघारीचा निर्णय घेत असताना तो कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घ्यावा असा त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगून या ठिकाणी आम्ही परत आलेलो आहे. आज कार्यकर्त्यांशी जो दिवसभर चर्चा करू त्यांचा जो निर्णय होईल तो आम्ही निर्णय त्या वरिष्ठ नेत्यांना कळवणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.